नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे. राज्यातील दैनीय आरोग्य व्यवस्थेची स्थिती मांडणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतो. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जुई जाधव. जुई, काय ताजे अपडेट आहेत? विरोधी पक्षनेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे, काय नेमकं? आवाज येतोय. बरं, काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आताच्या क्षणाची. जुई, माझा आवाज येतोय? निश्चित. उद्या राज्यपालांसमोर राज्याची दयनीय अवस्था काँग्रेसचं शिष्टमंडळ मांडणार आहे, काय नेमकं? निश्चितच रुबीना, जर आपण पाहिलं तर मग गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या रुग्णालयामध्ये खरं तर मृत्यूतांडव सुरू आहे आणि याचे पडसाद जे आहेत ते आता संपूर्ण राज्यभरच नाही तर मग संपूर्ण देशभर जे आहे ते दिसू लागले आहे. मात्र अजूनही राज्याची आरोग्य यंत्रणा जी आहे ती फोल कास्ट ठरत आहे. अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विरोधक विचारत आहे. अगदी जर आपण पाहिलं तर मग काँग्रेसचे देखील अशोक चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांनी जाऊन तिथे भेट घेतली त्या रुग्णालयाला आणि उद्या राज्याची आरोग्य व्यवस्था कसा त्यांचा कसा गलथान कारभार सुरू आहे अशा प्रकारची तक्रार किंवा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचं शिष्टमंडळ हे उद्या राज्यपालांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे हेच मुख्य कारण आणि इतरही काही मुख्य कारण असतील का हे उद्या खरं तर भेटीनंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु जे प्राथमिक कारण सांगितलं जात आहे त्यानुसार राज्यामध्ये जी आरोग्य यंत्रणेवरती बोट उठवलं जात आहे त्याची तक्रार किंवा आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा करण्याची मागणी जी आहे ती करण्यासाठी उद्याची भेट आहे ती महत्वाची मानली जाते. रुबीना, निश्चित. धन्यवाद जुई ताजे अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय काँग्रेसचं शिष्टमंडळ उद्या राज्यपालांची भेट घेणार आहे.